मालवण समुद्र किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबरमध्ये पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं. पुतळ्याच्या आणि बांधकामाच्या दर्जावरती आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं. पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावरती आता प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. अवघ्या 8 महिन्यांमध्ये शिवरायांच्या हा जो पुतळा आहे तो कोसळलेला आहे. मालवण समुद्र किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळलेला आहे. आज पडला, परंतु हा पुतळा गेला तर गेले 6 महिन्यापूर्वी भाई गडकरीने मोदींच्या दौऱ्याच्या वेळी बसवला होता. 6 महिने सुरू झाले आणि त्याचवेळी तिथल्या स्थानिक नागरिकांची हे होती की हे काम निकृष्ट चालू आहे, परंतु त्यावेळी ते विरोधक आहेत कारण सरकारची भीती होऊन ते दाबण्यात आलं आणि आज हा पुतळा दुर्दैवाने पडला. आणि महाराष्ट्रात म्हणजे भारतामध्ये कुठे हा पुतळा कधी पडल्याची आपण गोष्ट ऐकत नाही, परंतु सरकारने खुद्द पंतप्रधानांनी केलेला पुतळा या ठिकाणी पडला, म्हणजे सरकारच्या कामाचे वाबडे आज निघालेले आहेत. परंतु ते वाबडे जाऊन दे, परंतु ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचार गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने FIR दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे. FIR दाखल झाली पाहिजे. ज्यांनी बांधकाम केलं या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं सगळ्यांवर FIR दाखल झाली पाहिजे आणि ही मस्किदार मार्गी आणि त्यामुळे या पुतळ्यावर जो पण FIR होते तो शिवसेना स्वस्त बसणार. जे विद्रोहाचे वार महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहत आहे, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून आहे ह्या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही. हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा. आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील? शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो. मला याची पूर्ण माहिती नाही. तशी घडली असेल तरी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच PWD खात्याचे मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकाराची चौकशी करतील. पण चौकशी करण्यापेक्षा सुद्धा पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील, कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि छत्रपतींनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एक भावनिक महत्त्व आहेला आहे. ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल.